माळशेज घाटात पुरेसा पाऊस पडला नसल्याने अनेक धबधबे कोरडेच. जून महिना जवळपास संपत आला तरी माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसल्याने अनेक धबधबे अद्यापपर्यंत कोरडेच आहेत. अशातच माळशेज घाटात रिक्षावर दगड पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बोगदेश्वर मंदिराच्या वरील जाळ्यांमध्ये अडकलेले दगड काढण्याचे काम सकाळपासूनच चालू असल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मात्र काहींनी व्हिडिओ शूटिंग करून तसेच फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने माळशेज घाट बंद झाल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच माळशेज घाटात टपरी चालकांच्या धंद्यावरही परिणाम झाल्याची माहिती टपरी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष नंदकुमार जगताप, अंकुश भोईर यांनी दिली असून माळशेज घाटात कुठल्याही प्रकारची दरड कोसळली नसून पर्यटकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन 300 अधिक टपरीधारक त्याचबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सतीश चंद्र करत, मुरबाड.